रस्त्यासाठी वजदेत केलेल्या अनाधिकृत उत्खनन आणि संदर्भात दोडामा तहसीलदारांनी रविवारी बिटकॉन कंपनीच्या व्यवस्थापकाला तत्काळ काम थांबवण्याची आणि बुधवारी संबंधित कामासंदर्भातील कागदपत्रांसह खुलासा करण्यासाठी तहसीलदारांमध्ये अकरा वाजता उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली तसेच हे काम आपल्या मागे सुरू करण्यात आले होते आणि सुरू राहण्याची शक्यता असल्याने करण्यासाठी वापरण्यात आलेली यंत्रसामुग्री ताब्यात घेण्याचे आदेशही तहसीलदार रोहिणी यांनी पोलीस दिले आहेत वझरेतील सह्याद्रीच्या डोंगरपट्ट्यात ती कंपनी क्रशर सुरू करत आहे क्रशरसाठी लागणारी यंत्रसामग्री गावातील रस्ता अरुंद असल्याने गावच्या अलीकडून मोकळ्या जागेतून नेण्यासाठी कंपनीने गावातील खासगी जमिनीतून रस्ता काढण्यास सुरुवात केली त्यासाठी त्यांनी काही जमीन मालकांना मोबदला दिला तर काहींना मोबदला मिळाला नाही त्यामुळे त्यांनी विरोध केला तो विरोध पाहून कंपनीने रात्रीचा रस्ता काढण्याचा प्रयत्न केला ते काम गावकरी आणि जमीन मालकांनी रोखले भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना पाठिंबा दिला आणि बेकायदेशीररित्या काम करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली सद्यस्थितीत वज्रेत उत्खनन केलेल्या त्या क्रशरसाठी यंत्रसामुग्री नेणारा ट्रेलर अडकून पडला आहे तर एक जेसीबी तेथे आहे दरम्यान तहसीलदार रोहिणी राजपूत यांनी बिटकॉन लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापकाला खाजगी जमिनीत बेकायदेशीर काम केल्याबद्दल नोटीस बजावली आहे वज्रेतील सर्व्हे नंबर एकतीस हिस्सा नंबर शून्य मध्ये जेसीबीच्या सहाय्याने तेरेखोल दोडामार्ग मुख्य रस्त्यापासून आत अंतर्गत रस्ता केला आहे त्यासाठी मूळ जमीन मालक ग्रामपंचायत अथवा महसूल विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही आपण आणि तळकट येथील मंडळ अधिकाऱ्यांनी त्या जागेची पाहणी केली आहे आणि आपण विनापरवाना आणि विनाहक्क काम करत असल्याचे सांगून श्रीमती रजपूत यांनी व्यवस्थापकाला तत्काळ काम थांबवून बुधवारी खुलासा करण्यासाठी उपस्थित राहण्याचे तर पोलिसांना संबंधित यंत्रसामुग्री ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत प्रभाकर धुरी कोकण दोडा दोडामार्ग